ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी उमेदवार यादी जाहीर। 15 उमेदवारांच्या यादीत धुळ्यातून अनिल गोटे आणि देवळालीमधून बबनराव घोलप यांचे चिरंजीव योगेश घोलप यांचा समावेश। तळकोकणामध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरे सेना विरुद्ध शिंदे सेना अशी लढत होणार, तर महायुतीमध्ये गुहागरच्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। काँग्रेस उमेदवारांची आज दुसरी यादी येणार। बाळासाहेब थोरात तिढा सोडवण्यासाठी आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। संध्याकाळी काँग्रेस सीईसीची ऑनलाईन बैठक। मुंबईतल्या जागांसंदर्भात महायुतीमध्ये बैठकीनंतरही तिढा कायम। काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीची शक्यता। आज अंतिम निर्णय होणार का, याकडे लक्ष। उदय सावंत यांनी पुन्हा घेतली मनोज जरांगेंची भेट। पहाटे पहाटे सावंत जरांगेंच्या भेटीला मुख्यमंत्र्यांचे सचिव मंगेश चिवटेही सोबत। सुजय विखेंच्या सभेमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य। जयश्री थोरात यांच्याप्रती खालच्या पातळीवरती टीकेनंतर गाड्यांची जाळपोळ। पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा 8 तास ठिय्या। काल धांदरफळ गावामध्ये झालेल्या घटनेनंतर लोणी गावात आज निषेध मोर्चा। मोर्चामध्ये सुजय विखेही सहभागी होणार। भाजपची स्टार प्रचारकांची 40 जणांची यादी प्रसिद्ध। मोदी नड्डा राजनाथ सिंह फडणवीसांसह पंकजा मुंडेंचा समावेश। नवनीत राणाही भाजपचा स्टार प्रचारक। काँग्रेस वाटाघाटीमध्ये कमी पडली। सीईसीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींनी मांडलं मत। विदर्भातल्या जागा मित्रपक्षांना देण्यावरून राहुल गांधी यांनी खंत व्यक्त केल्याची माहिती। मुखेडचे आमदार तुषार राठोड यांना गावकऱ्यांनी लावलं पिटाळून। अतिवृष्टीच्या वेळी भेटायला आलेल्या शेतकऱ्यांना राठोड यांनी सापत्न वागणूक दिल्याचा भाजपा। मध्यरात्री अनंत अंबानी यांनी घेतली फडणवीसांची भेट। निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भेटीमुळे चर्चेला उठा। उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आज शनिवारमुळे सुट्टी। नेते आणि कार्यकर्त्यांचा भर प्रचारावर। सोशल मीडियातल्या प्रचाराला वेग। पुण्यातली वेताळ टेकडी वाचवण्यासाठी नागरिकांचं आंदोलन। जे उमेदवार वेताळ टेकडी वाचवतील त्यांना आम्ही मत देऊ, नागरिकांचा पवित्रा। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानकडून काश्मीरचा मुद्दा। भारताचा पाकिस्तानी प्रतिनिधींवरती घणाघात। पाकिस्तानातच हजारो अल्पसंख्याक महिलांवरती अत्याचार होत असल्याचे दिले दाखले। इराणची राजधानी तेहरान आणि आजूबाजूच्या शहरांवरती क्षेपणास्त्र हल्ला। लष्करी तळांना लक्ष्य। इराणमधील विमान उड्डाणांना प्रतिबंध। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।